वाह वाह वाह, तुम्हारे जैसा शमशेर बहादुर रणगाजी मैंने आज तक नहीं देखा। तुम्हारी इस बहादुरी से मैं निहायत खुश हूं। हमारे साथ चलो, हम तुम्हें शान से रखेंगे। मर्दाना सिपाही कौल घे। ए, कुणाला कौल देतो रे तू? मला पुरा, तुला मी सरदार बनवतो। ए दिलेर खान, मुरार बाजीला फितुरी शिकवतो तू? मुरार बाजीला? महाराजांच्या कंठातले मोती आहोत आम्ही। महाराजांचा कंठ सोडून तुझ्या पायाची येऊ काय आम्ही? अरे आज जहागिरी मिळेल। अरे नको तुझी जहागिरी, नको इनाम बक्षीस। आता दिलेर खान आम्हाला पाहिजे तुझा पगडी नसलेला मुंडक। सोचो मर्दाना सिपाही, सोचो। तुझ्या सरदारीनं, तुझ्या जागिरीनं तोंडाला पाणी सुटायच्या ऐवजी बघ दिलेर खान, बघ माझ्या तलवारीला पाणी सुटलंय। नाही सोडत मी तुला, उभा चिरतो का नाही बघ तुला। हळू 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 हळू। मालक मालक, गडन मी माझा गड। मालक काळजी करू नका, गड गनिमाच्या हाती जाऊ देणार नाही। कुठे जीव आहे, जे जीव आहे तोपर्यंत गड सोडू नका, गड सोडू नका। आम्ही वाकणार नाही मर्दानो। आता वाकायचे झुकायचे दिवस संपले संपले। तुमचा मोरक्या पडला म्हणून पाठीमागे फिरायचे दिवस संपले। महाराज म्हणतात एक पडला तर दुसरा उभा करा, दुसरा पडला तर तिसरा। आणि आईन भक्ताला जो भी कोण उभा राहील तोच सेनापती। वय वय, त्या इचारानच लढणार आम्ही। धनी, कुणाच्या अंगात जेजुरीचा खंडोबा संचारलाय, कुणाच्या मनगडात आई लक्ष्मी कडाडली आहे, तर कुणाच्या उरात केदारेश्वर अवतरलाय, त्या खानाचं भय नाही आमासनी। धनी, आम्ही हिंमत धरून लढतो।
खड़ानो महाराज ने मुरारबाजी शेवटचा मुजरा सांगा महाराज महाराज या मुरारबाजीचा शेवटचा मालक महाराज महाराजांच्या डोळ्यात सहजासहजी पाणी येत नाही आहोत पण आज मात्र आलं बघा गोष्टच तशी घडली जीवाला लागण्यासारखी आता माझे भी काळ्याचं पांढरं झालं पण एवढ्या हिरीरीनं आणि तो भी मराठा माणूस लढताना मी आम्ही बघितलेला नाही आता मात्र स्वराज्यात हे चित्र प्रत्येक झुंजीत दिसायला लागलं बघा अहो समोरनं एवढी धन दौलत मिळत असताना बी ती ठोकरून द्यायची हिंमत या माणसात कुठनं आली मानायची मी बघूत आलोय ना जेवायला सहा आटानं भाजनाला आटाचीच तरा असती बघा समधीकड पण आपल्या स्वराज्यात मात्र तसं नाही खरे आहे गोमाजी काका स्वराज्यातला एकही माणूस येथे केवळ पोटासाठी चाकरी करत नाही त्या साऱ्यांच्या डोक्यात एकच स्वप्न आहे म्हणूनच आम्ही त्यांना पोटच्या लेकराप्रमाणे मानतो राजेही त्यांना तुझ्या भावाने वागवत नाही अगदी स्वतःसारखे वागवतात म्हणून तर कुणाला साधी जरी ठेच लागली तरी त्रास महाराजांनी होते खर तर मुरारबाजी पडाया नको होते गोमाजी काका एक मुरारबाजी पडले आता बाकीच्या मुरारबाजींना वाचवायला पाहिजे वही महाराज तुम्ही तर प्रत्येक माणसाला जीवापाड जपताय बघा रघुनाथ पंतांना बोलावल्याचा निरोप द्या जी महाराज हौसाहेब आता वेळ येऊन ठेपली आहे कसली वेळ राजे मिर्झा राजे जयसिंगास मोहरा बनवण्याची मिर्झास मोहरा बनवणार फक्त आम्ही आमच्या मनात जो व्यूह खेळतो आहे तो मिर्झा राजाच्या गळी उतरला पाहिजे आणि आम्ही तो उतरवणारच ती खात्री आहे आम्हास पण राजे आजवर आपण कोणाचीच दखल घेतली नव्हती आणि आज अचानक मिर्झा राजांची दखल घेतो आहोत ते 50 कोसांवर असल्यापासून वकील रघुनाथ पंतांना त्यांच्याकडे पाठवतो आहोत आऊसाहेब आम्हाला समझौता करायचा आहे शिवाजी राजा राजपुतावर हत्यार धरणार नाही हा संदेश उभ्या हिंदुस्थानात गेलाय वाना त्यामुळे काय होईल त्याने राजपूत आपलेसे होतील आणि उद्या दिल्ली घेताना याचा मोठा उपयोग होईल राजे औसा दिल्ली घेताना राजपूतांची मेहर नजर आपल्यावर असायला हवी आणि ज्या मिर्झा राजानं औरंगजेबा शहनशाह बनवलं त्या माणसास दुखावून चालणार नाही औसाहेब कदाचित उद्या हा मिर्झा राजाच आपल्याला मदत करेल पण ते तर आपल्याकडून संपूर्ण शरणागती मागता आहेत आम्ही शरण जाण्याचेही ठरवले आहे औसाहेब आम्ही शरण जाणार पण लवाळ्यासारखे महापूर ओसरताच पुन्हा ताठमानेनं उभे राहणार आणि औसाहेब जर मिर्झा राजांना आपल्या बाजूने वळवण्यात आम्ही अपयशी ठरलोच तर आदिलशाही संपवण्यासाठी त्यांचा उपयोग करू
आदिलशाही संपेल, संपेल आदिलशाही, पण मुघलांचे काय? मुघलांचे नंतर बघता येईल, त्यात काय? पण आऊसाहेब जर आमच्या मनासारखे झाले तर दक्षिणेत आपल्या स्वराज्याशिवाय दुसरे काही नसेल. हा कुतुबशाह आहे पण तो किती सतक धरणार? आणि आऊसाहेब, एकदा दक्षिण हातात आली की मग उत्तर हातात यायला किती सा वेळ लागणार? म्हणजे अगदी भुईमुगाच्या शेंगेसारखे सोलायचे ठरवले आहे त्या मिर्झा जयसिंगास. दाणा हाती आला तर खाऊच, नाही तर तेल काढू, काहीच नाही मिळाले तर पेंड आहेस. आऊसाहेब, यावेळी तलवारीपेक्षा कलम चालवायचे ठरवले आहे आम्ही. त्या मोगलशाहीस नुसत्या शाहीने बेजार करायचे आहे. बघू, तूर्तास मिर्झा राजांना पत्र पाठवतो आहोत. जरूर पाठवा. मात्र वज्रगड पडला, मुरारबाजी गेले, पुरंदर घायाळ होतोय, याचं प्रतिबिंब पडू देऊ नका. मोठ्या दिमाखात मस्तीत पत्र पाठवा. जी आऊसाहेब. मी बादशाचा बंदा चाकर आहे, लहान असलो तरी आपला खूप फायदा करून दे. उडे घ्या. बादशाह आमच्याकडून हवी ती चाकरी करून घेऊ शकतात. परंतु दुर्गम डोंगराळ अशा कोकणात लढाई करून थकून जाण्यापेक्षा विजापूरच्या आदिलशाहीचा मुलूक जिंकण्याची मोहीम काढत असाल तर यश निश्चित आहे. आम्हीही आपल्या सेवेस तयार आहोत. बाळाजी, फारशी तजुर्मा करून पत्र ताबडतोब मिर्झा राजाकडे रवाना करा. चाकरी करण्याची इच्छा आहे, छोटा हूं मगर बादशाह का फायदा होगा. बंदा खाविंद के खिदमत में हाजिर है. आमच्यावरती कट्यार चालत नाही म्हणून हा खलिता. उग्रसेन जवाब लिखा जाए. जी हुजूर. तुमच्या शिवाजीला सांगा, मुघल साम्राज्याची फौज आकाशातील ताऱ्यांप्रमाणे अगणित आहे आणि तुमचा पाडाव करायलाच आम्ही आलेलो आहोत. स्वतःच्या दऱ्याखोऱ्यांनी भरलेल्या आणि डोंगर दऱ्यांच्या दुर्गम प्रदेशाचा भरोसा धरून आहे. आमच्या फौजेच्या घोड्यांच्या टापाखाली तुमच्या मुलखाची राख रांगोळी होईल. तुम्हास जीव वाचवायचा असेल तर बादशाला निमूटपणे शरण या. त्यामुळे तुमची प्रतिष्ठा आणि वैभव वाढेल. तसे न कराल तर आपल्याच हाताने स्वतःची खराबी करून घ्याल, बर्बाद व्हाल. रघुनाथ पंत, शेवटच्या दोन ओळी वाचा. आपण निमूटपणे बादशहास शरण या, यामुळे तुमची प्रतिष्ठा व वैभव वाढेल. प्रतिष्ठा वाढेल, वैभव वाढेल. रघुनाथ पंत, हे असे बादशाह समोर सारखे झुकायला वाकायला मिळाले की वाढली यांची प्रतिष्ठा? सोन्याच्या थाळ्यात शेण खायला मिळाले की मिळाले यांना वैभव? मिर्झा राजे, केव्हा केव्हा तुम्ही भानावर येणार? त्या
औरंगजेबाची गुलामगिरी तुम्हाला भूषणावह कशी वाटते? एवढ्या लवकर महाराणा प्रतापाचे बलिदान विसरला? हळदी घाटीच्या युद्धातील ते स्वाभिमानी जवाब विसरला? मिर्झा राजे महाराज ते सर्व विसरले, म्हणूनच आपण तह करण्यास तयार असताना, खंडणी व दोन किल्ले देण्यास तयार असतानाही ते पूर्ण शरणागतीच मागत आहेत। जगदम आपण निशस्त्र होऊन अपराधी म्हणून क्षमायाचना करीत आलात, तर परमेश्वराचे छाया स्वरूप असलेल्या रहंदिल बादशहांच्या कृपासागराचा ओघ आपल्याकडे वळेल। रघुनाथ पंत, खुद्द शंभू राजांना आणि सरनौबतांना मिर्झा राजांकडे पाठवत असतानाही मिर्झा राजे एकाच गोष्टीसाठी अडून आहेत। याचा अर्थ आता आम्हासच जावे लागणार, बिनशर्त शरणागत म्हणून। आपण होय, रयतेचा बचाव आणि पुढील राजकारण साधायचे असेल तर हे करावेच लागेल। पंत, आपण तातडीने मिर्झांच्या छावणीत जाऊया। जी महाराज। हो, पण त्यापूर्वी आम्ही विजापूरकरांशी संधान बांधत आहो आणि फिरंगी देखील दारुगोळा देऊन आम्हाला गुप्तपणे मुघलांविरुद्ध मदत करीत आहे, अशा खबरा हेरांमार्फत मिर्झांच्या कानावर जाऊ द्या। जी महाराज।